चला नमस्कार बालमित्रांनो, आपण शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गामध्ये सर्वात प्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्याला बुद्धिमत्ता इयत्ता 5 शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी आपण बुद्धिमत्ता या घटकातील या विषयातील सांकेतिक भाषा हा जो घटक आहे त्या घटकातील उपघटक अक्षरांसाठी अंकांचा वापर हा जो उपघटक आहे तो आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, खूप सोपा आणि कमी वेळेमध्ये मार्क मिळवून देणारा हा विषय आहे. पहा, यामध्ये अक्षर आणि अंक हे आपण कशा पद्धतीने दिलेले आहेत आणि त्यांचा एकमेकासाठी कसा वापर करायचा आहे असं या घटकामध्ये माहिती दिलेली असते. त्याच्यासाठी आपण आता याच्यातला जो उपघटक आहे अक्षरांसाठी अंकांचा वापर हा घटक जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. पहा, सर्वात प्रथम या घटकाकडे पाहताना हा घटक अभ्यासताना आपल्याला सर्वात महत्त्वाच्या काय उपयुक्त टिपा आहेत ते पाहणं गरजेचं असतं. तर यामध्ये सर्वात प्रथम अक्षराखालील सांकेतिक भाषेत अंक त्याच क्रमाने लिहा. जसे अंक दिलेले आहेत क्रमाने, त्याच क्रमाने त्या प्रत्येक अक्षराखाली आपण ते क्रमांक द्यायचे आहेत. अक्षरे व अंक यांचा क्रम सारखा नसल्यास, जर अक्षरांचा आणि अंकांचा क्रम वेगवेगळा असेल तर अशा वेळेस दोन गटातील समान अक्षर किंवा अंक शोधायचं आणि सारखा अंक आणि सारखा अक्षर ज्या गटामध्ये आहे त्यांची जोड लावायची. पहा, या ठिकाणी हे प्रश्न सोडवत असताना एवढ्या दोन गोष्टी आपण जर पाहिल्या तर या घटकातील उपप्रश्न उपघटकातील प्रश्न सोडवताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पहा, आता या ठिकाणी काय सांगितले की क्रम जर सारखा नसेल. पहा, आपण उदाहरण पाहू. सर, सर बरोबर 23, सर बरोबर 23 एक उदाहरण पाहू आपण. कर बरोबर 43, कर बरोबर 43 आणि म मर मर बरोबर 53 या ठिकाणी असे अक्षर दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं असतं की अंक आणि अक्षर एकाच क्रमाने असतील असं नाही. तसं जर दिलेलं नसेल तर आपण ते क्रमाने लिहून घ्यायचे. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला कळतंय, स र र र सगळीकडे आलेला आहे, 3 3 3 हा अंक आलेला आहे, म्हणजे स बरोबर 2 असणार आणि र बरोबर 3 असणार. येते लक्षात सर्वांच्या, स बरोबर 2 र बरोबर 3, क ला 4 असणार, र ला बरोबर 3, म ला 5 आणि र ला 3. आणि असं दिल्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारतील, सम 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 हा अक्षर समूह अंकामध्ये कसा लिहायचा, तर स साठी काय आहे 2 आणि म साठी 5, 2 5 म्हणजे 25. सम हा अक्षर समूह आपल्याला 25 असा लिहायचा आहे, हे उत्तर आहे आपलं 25. अशा पद्धतीने आपल्याला या उपघटकामध्ये जर अक्षर आणि अंकांचा एकच क्रम असेल तर त्या प्रत्येक अक्षराखाली त्या क्रमाने अंक लिहून घ्यायचा. पहिल्या अक्षराखाली पहिला अंक, दुसऱ्या अक्षराखाली दुसरा अंक. परंतु जर हा क्रम वेगळा असेल तर अक्षरांचा आणि अंकांचा समान गट कोणता आहे ते शोधायचं. यासाठी आपल्याला जेव्हा आपण आता सराव प्रश्न पाहू त्या प्रश्नामध्ये आपल्याला समान ज्यावेळेस अंक आणि अक्षरांचा समान क्रमांक असतो ते प्रश्न पण पाहायचे आहेत. आणि समान क्रमांक नसेल तर कसा गट शोधायचा, समान गट कसा शोधायचा, समान अक्षर कसे शोधायचे गटाचे, ते आपण प्रश्न सरावामध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आता या उपघटकावर आपल्याला वेगवेगळे प्रश्न पाहायचे आहेत. आता सर्वात प्रथम पहिला प्रश्न, एका सांकेतिक भाषेत जलद बरोबर 725, रयत बरोबर 839 व पसंत बरोबर 619, तर संजय हा शब्द या सांकेतिक भाषेत कसा लिहाल. पहा, या ठिकाणी 3 अक्षर आहेत, 3 शब्द आहे, 3 अक्ष अंक आहेत आणि 3 अक्षर आहेत. या ठिकाणी पण 3 अक्षर अंक अक्षर अंक आहेत. या ठिकाणी आपल्याला त्यांनी अक्षरांचा अंकाचा क्रम वेगवेगळा असेल असं काही दिलेलं
नाही, त्यामुळे या ठिकाणी आपण अंकांचा जो अक्षराचा जो क्रम आहे त्याच क्रमाने अंकांना अक्षरांना अंकाचा क्रम देऊन घ्यायचा. पहा जलद, जलद बरोबर काय आहे 7 2 5, त्याच्यानंतर रयत, रयत 8 3 9, 8 3 9, त्याच्यानंतर प संत, पसंत 6 1 9, अशा पद्धतीने ज्या क्रमाने अक्षर दिलेले आहेत त्याच क्रमाने अंक त्या अक्षराला त्याच्या अक्षराच्या खाली लिहायचे. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय विचारलंय, तर संजय हा शब्द कसा लिहाल, संजय, संजय, संजय हा शब्द आपल्याला आता लिहायचा आहे. पहा सन, सन कुठं आहे एक, स साठी काय आलाय सन साठी एक हा अंक आलेला आहे, ज साठी 7 हा अंक आलेला आहे, आणि य साठी काय आहे शोधा बरोबर 3, य साठी 3 हा अंक आलेला आहे. म्हणजे संजय या शब्दासाठी कोणती संख्या आली आहे 173, 173 उत्तर आहे. पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 4, 173 हे उत्तर पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 चं वर्तुळ काय करायचं आहे आपल्याला डार्क करायचं आहे. समजलं सर्वांना? अशा पद्धतीने प्रश्न पूर्ण वाचायचा, शब्द आणि अंक एकाच क्रमाने दिलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी जसा शब्दाला दिलेला आहे तसा अंक त्या खाली लिहायचे, आणि आपल्याला विचारलेला जो शब्द आहे तो त्या शब्दामध्ये कोणते अक्षर आहेत, ते अक्षर कोणत्या अंकाला जोडले गेलेले आहेत ते अंक फक्त आपण शोधायचे आणि आपलं उत्तर काढायचं असतं.